राज्यामध्ये पाणी टंचाईचं भीषण संकट. अहमदनगरमध्ये गावांना 5 दिवसांनी पाणी पुरवठा, तर भंडाऱ्यात तलाव कोरडे पडल्यानं वन्य प्राण्यांचे हाल. मुंबईमध्ये मध्य रेल्वेवर रविवार दुपारपर्यंत विशेष मेगा ब्लॉक, लोकलच्या 930 फेऱ्या रद्द. नोकरदारांना सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होमची मागणी, तर बेस्टच्या जादा बस फेऱ्या. कर्नाटकच्या गुलाबी कांद्यावरील 40% निर्यात शुल्क केंद्रानं हटवलं. महाराष्ट्रातल्या कांद्यावरचं निर्यात शुल्क सुद्धा हटवण्याची मागणी. पुणे अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन मुलाशी मिळते जुळते ब्लड ग्रुप असलेल्या तिघांचे ब्लड सॅम्पल घेतले. तिघांचा पोलिसांकडनं शोध सुरू. अल्पवयीन मुलाच्या आईच्या रक्ताचे नमुनेही तपासणार. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पब आणि बार रेस्टॉरंट्सना दणका देणार. राज्य उत्पादन शुल्क विभागाची असणार करडी नजर. डोंबिवलीतील अमुदान कंपनीच्या स्फोटातील 9 कामगार अजूनही बेपत्ता. 25 ते 30 मानवी अवशेष सापडले. अवशेषांची डीएनए टेस्ट करून बेपत्ता कामगारांचा शोध घेणार. विक्रोळीमध्ये म्हाडाच्या इमारतीमध्ये घराचा स्लॅब कोसळून 2 ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू. दुर्घटनेला फेडरेशन आणि म्हाडा जबाबदार असल्याचा स्थानिकांचा आरोप. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची घेतली भेट. कोकण पदवीधर निवडणुकीबद्दल झाली चर्चा. राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तारीख बदलली. 6 जुलै ऐवजी 21 जुलैला परीक्षा घेण्यात येणार. कुणबी नोंदींचा लाभ घेता यावा म्हणून परीक्षा पुढे ढकलली. कर्नाटक सेक्स स्कॅन्डल प्रकरणातला मुख्य आरोपी प्रज्वल रेवंडाला अटक. जर्मनीतून परतल्यावर तातडीनं बंगळुरू विमानतळावर अटक. आज कोर्टात हजर करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कन्याकुमारीच्या भगवती अम्मन मंदिरात घेतलं दर्शन. विवेकानंद स्मारकावर 1 जूनपर्यंत ध्यानधारणा करणार. आणि अभिनेता सनी देओलला पोलिसांकडून चौकशीचं समन्स. 2016 पासून चित्रपटात काम करण्याच्या नावाखाली पैसे घेऊन फसवणूक केल्याचा व्यावसायिकाचा आरोप. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.